जय हिंद मित्रांनो स्वागत आहे तुमचं विनर्स पॉईंट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व भावी पोलीस बांधवांसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून एक अत्यंत आपण आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत ती आनंदाची बातमी कोणती आहे तर मित्रांनो ती आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी येणाऱ्या काळात लवकरात लवकर पुन्हा नव्याने दुसरी पोलीस भरती या ठिकाणी घेण्याचे पोलीस प्रशासनाची चिन्हे दिसत आहेत आता यामागची कारणे काय आहेत तर मित्रांनो जो पोलीस प्रशासनावर पोलीस बांधवांच्या अपुऱ्या संख्येमुळे जो ताण पडत आहे त्यामुळे पुन्हा नव्याने जी पोलिसांची भरती प्रक्रिया होणार आहे त्या ती या ठिकाणी आपण सविस्तरपणे पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या सुद्धा प्रेस करून ठेवा जेणेकरून पोलीस भरती संदर्भातल्या कोणत्याही माहितीची अपडेट तुमच्यापासून कधीही मिस होणार नाही मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर येणाऱ्या मुंबई पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी खास पुस्तक आहे पोलीस भरती आठशे बारा प्रश्नपत्रिका संच भाग एक आणि भाग दोन पोलीस भरती पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच आणि मराठी शब्दसंग्रह मित्रांनो या पुस्तकाची विशेषता म्हणजे सव्वीस मार्च दोन रोजी झालेल्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहर वाहन चालक पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत स्मार्ट स्टडी पब्लिकेशनच्या पुस्तकातील एकोणनव्वद प्रश्न जसेच्या तसे पर्यायासह विचारण्यात आले होते तसेच इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा याच पुस्तकातून जास्तीत जास्त प्रश्न आलेले होते मित्रांनो पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर वाहन चालक पोलीस भरतीत विचारलेल्या प्रश्नांचे विवरण तुम्हाला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे या ठिकाणी शंभरपैकी एकोणनव्वद प्रश्नांचा संदर्भ देण्यात आलेला आहे जर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पोलीस भरतीमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर मित्रांनो परीक्षेपूर्वी हे पुस्तक एकदा नक्की वाचा खाकी वर्दी तुमच्या अंगावर असेल तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपण बातमी पाहूया सविस्तर पोलिसांवरील ताण वाढतोय अशा प्रकारची या ठिकाणी हेडलाईन आलेली आहे एक लाख लोकसंख्येच्या संरक्षणासाठी एकशे एकोणसत्तर पोलीस कर्मचारी ठीक आहे किती एक लाख लोकसंख्येमागे किती आहेत तर एकशे एकोणसत्तर पोलीस कर्मचारी असल्याची थी आपल्याला या ठिकाणी नोंद दिसत आहे बघा सकाळ वृत्तसेवामधून ही बातमी प्रसारित झालेली आहे मुंबई राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच राज्यातील जनतेच्या जीवितांचे व मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्या पोलीस दलावर आहे त्यांच्यावरील जो ताण आहे तो सातत्याने वाढत असल्याने त्याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर होत आहे राज्याची एकूण लोकसंख्या आणि उपलब्ध एकूण पोलीस दल यांचा विचार करता तब्बल एक लाख लोकसंख्येच्या संरक्षणासाठी केवळ एकशे एकोणसत्तर पोलीस उपलब्ध असावेत ही बाब पोलिसांवरील वाढता ताण दर्शविणारी आहे आता महाराष्ट्राची दोन हजार एकवीसची अंदाजित लोकसंख्या बारा कोटी एकोणपन्नास लाख इतकी आहे आणि माहितीच्या अधिकाराखाली प्राप्त झालेल्या माहितीनुसार राज्यातील पोलिसांची मंजूर संख्या जी आहे ती बघा या ठिकाणी राज्यामध्ये एकूण पोलीस किती पाहिजे तर संख्या ती आहे दोन लाख एकवीस हजार दोनशे एकोणसाठ इतकी लोकसंख्येच्या तुलनेत या ठिकाणी पोलिसांची संख्या पाहिजे त्यापैकी एक लाख सत्त्याऐंशी हजार नऊशे एकतीस इतकी पदे भरलेली आहेत आता रिक्त पदे किती आहेत तर बघा मित्रांनो तेहत्तीस हजार तीनशे अठ्ठावीस पदे या ठिकाणी पोलिसांची रिक्त आहेत याचाच अर्थ राज्याच्या एकूण लोकसंख्येचा विचार करता राज्यात एक लाख लोकांच्या संरक्षणासाठी केवळ एकशे एकोणसत्तर पोलीस बांधव या ठिकाणी कार्यरत आहेत अशा प्रकारची आपल्याला या ठिकाणी माहिती प्रसिद्ध होत आहे त्यानंतर बघा या ठिकाणी कोरोना महामारीच्या काळात सर्वच भरती प्रक्रिया बंद होती त्यानंतर पाच हजार दोनशे सत्त्याण्णव पोलिसांची भरती केली तर आता तब्बल अठरा हजार तीनशे एकवीस पोलिसांची पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे ती पूर्ण झाल्यावर लगेचच दुसरी भरती केली जाईल अशा प्रकारचं या ठिकाणी विधान अनिल कुलकर्णी सहसचिव गृह विभाग महाराष्ट्र राज्य यांनी केलेलं आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की ही जी भरती प्रक्रिया आहे अठरा हजार तीनशे एकवीस पदांची जी आत्ता दोन हजार एकवीसची भरती प्रक्रिया राबवत आहे ती भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच दुसरी पोलीस भरती या ठिकाणी राबवण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर पुन्हा या ठिकाणी काय काय अपडेट आहेत ते सुद्धा आपण सविस्तरपणे जाणून घेऊया बघा या ठिकाणी काय झाले रस्त्यावरील अपघात ते अतिरेकी हल्ले अशा वेगवेगळ्या स्तरावर काम करतात त्यामुळे कितीही भरती करा मनुष्यबळ कमीच आढळतोय त्यामुळेच पोलिसांची कार्यक्षमता कशी वाढेल यावर अधिक काम होणे गरजेचे आहे अशा प्रकारे ॲडव्होकेट विश विश्वास कश्यप माजी पोलिस अधीक्षक मुंबई यांनीसुद्धा त्यांचं मत व वर्तवलेलं आहे तर मित्रांनो आता ही आपल्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे बघा या ठिकाणी पोलिसांची आकडेवारी तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल हा जो कॉलम दिसत आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मंजूर पोलिसांची संख्या किती आहे कार्यरत किती आहेत रिक्तपदे किती आहेत आणि महिला पोलीस त्यामध्ये किती आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिस दिसून येईल तर बघा मंजूर पदसंख्या आहे दोन लाख एकवीस हजार दोनशे एकोणसाठ कार्यरत आहेत एक लाख सत्त्याऐंशी हजार नऊशे एकतीस रिक्तपदे आहेत तेहत्तीस हजार तीनशे अठ्ठावीस आणि त्यापैकी महिलांची पदे जी आहेत महिला पोलीस आहेत ती आहेत एकतीस हजार दोनशे तेवीस अशा प्रकारे या ठिकाणी आकडेवारी जाहीर झालेली आहे आणि आता येणाऱ्या काळात लवकरच नव्याने पोलीस भरती आयोजित केली जाणार आहे तरी पण मित्रांनो आता तुम्हाला कसून पुन्हा ज्यांना ज्यांना या ठिकाणी या पोलीस भरतीमध्ये यश मिळालं नाही त्यांनी पुढच्या पोलीस भरतीच्या तयारीला लागायचं आहे